हाय गाइज, वेलकम टू माय चैनल। मित्रांनो, आज आपण सर्वात आधी बघूया काही टर्मिनॉलॉजी आणि काही फॉर्मुले। बघा मित्रांनो, काय असतं जेव्हा आपण कोणता इन्सर्टचा बॉक्स परचेस करतो आणि त्या बॉक्सच्या पाठीमागे काही टर्मिनॉलॉजी मेन्शन असतात। आपल्याला ज्यावेळेस VMC किंवा CNC चे प्रोग्रामिंग करायचे असतात, त्यावेळेस नेमकी ती टर्मिनॉलॉजी काय आहे ती आपल्याला आधी समजून घ्यायची असते। त्या टर्मिनॉलॉजीवरून आपल्याला काही फॉर्म्युले दिले असतात, त्या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला VMC प्रोग्रामिंगचे पॅरामीटर कॅल्क्युलेट करायचे असतात। तर बघा मित्रांनो, ते आपण पॅरामीटर कसे कॅल्क्युलेट करायचे, टर्मिनॉलॉजी काय असतात, त्या टर्मिनॉलॉजीचं मिनिंग काय आहे आणि त्या टर्मिनॉलॉजी फॉर्म्युले कोणते आहेत, हे आपण सर्व आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, सर्वात आधी आपण काय करू, सुरुवातीला आपण टर्मिनॉलॉजी बघू। याच्यामधल्या बऱ्याचशा टर्मिनॉलॉजी या बॉक्सवर मेन्शन असतात। तुम्हाला मी लिंकमध्ये काही फोटोज वगैरे दाखवील चालू याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की काही टर्मिनॉलॉजी बॉक्सवर मेन्शन केलेले आहेत, जशी AP, AE, VC, FZ ह्या काही टर्मिनॉलॉजीज आहेत, पण यांचा काही एक्झॅक्ट मिनिंग तुम्हाला समजणार नाही। जे बिगिनर्स असतात, जे सुरुवातीला प्रोग्रामिंग करायला सुरुवात करतात, त्यांना याच्याबद्दल जास्त अवेअरनेस नसते। ते जनरली जे काही पॅरामीटर जनरली वापरतो आपण, ते वापरून मोकळे होतात। पण कसं असतं माहिती आहे का, काही इन्सर्ट यात वरच्या ग्रेडचे असतात, काही खालच्या ग्रेडचे असतात। मग त्या इन्सर्टची ग्रेडनुसार आणि त्या इन्सर्टच्या युजेसनुसार आपल्याला त्याचा पॅरामीटर ठरवायचे असतात। त्या पॅरामीटर आपण कसे ठरवतो, त्या पॅरामीटर ठरवायला आपल्याला VC दिलेला असतो, FZ दिलेला असतो, AP दिलेला असतो, AE दिलेला असतो। आता या सर्वांना आपण कशा प्रकारे समजून घेऊ हे बघूयात। आपण पहिल्यांदा आपण सुरुवातीला पहिली टर्मिनॉलॉजी आपली आहे VC। VC म्हणजे काय, कटिंग स्पीड। बघा मित्रांनो, पहिली टर्मिनॉलॉजी आपली VC, VC इज इक्वल टू काय आहे, कटिंग स्पीड, ओके। आणि दुसरी आहे VF, VF म्हणजे काय, फीड रेट। पण फीड कसा, फीड इन टर्म्स ऑफ MM पर मिनिट। तिसरी टर्मिनॉलॉजी आपली आहे FN, FN म्हणजे काय, VF पण फीडच आहे आणि FN पण फीडच आहे, पण हा फीड काय, FN काय, FN इज फीड इन टर्म्स ऑफ MM पर रेव्होल्यूशन। बघा, FN इज इक्वल टू फीड रेट, फीड इन टर्म्स ऑफ MM पर रेव्होल्यूशन, ओके। नंतरची आपली टर्मिनॉलॉजी काय आहे, ZN, ZN म्हणजे काय, नंबर ऑफ टीथ ऑफ टूल, म्हणजे काय असतं। बघा मित्रांनो, नंबर ऑफ टीथ ऑफ टूल म्हणजे काय, जे कटर आहे, समजा हे कटर आहे, या कटरला किती कटिंग एज आहेत, कटिंग एज किंवा त्याला आपण टीथ म्हणू, किती टीथ आहेत, त्या टीथ म्हणजे काय, ZN। आणि हे जे टीथ असतात मित्र, समजा 2 टीथ आहेत, 3 टीथ आहेत, 6 टीथ आहेत, 4 टीथ आहेत, या टीथचा काय यूज आहे हे आपण एखाद्या व्हिडिओमध्ये बघूया। याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनणार आहे ZN वर। ZN म्हणजे काय, नंबर ऑफ टीथ ऑफ कटर, म्हणजे 2 फ्लूइड जर असल्या तर तो कटर कुठे वापरायचा, समजा तुम्हाला एखादं ऑपरेशन करायचं आहे त्या ठिकाणी, मग किती टूथचा कटर वापरायचा, किती त्याला टूथ असल्या पाहिजे, तर त्याचा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनणार आहे। त्या टूथला कोणती कोटिंग पाहिजे, याचा पण त्या व्हिडिओमध्ये आपण डिस्क्रिप्टिव्ह पूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे। पण सुरुवातीला बघा, फक्त आधी आपण टर्मिनॉलॉजी आणि फॉर्म्युले बघू। बघा, ZN नंबर ऑफ टीथ ऑफ टूल, ओके। नंतर काय असतं, N मीन्स काय, RPM, RPM, ओके। नंतर काय, N नंतर AP, AP मीन्स काय असते, डेप्थ ऑफ कट। डेप्थ ऑफ कट म्हणजे काय, झेड ला किती कट आहे, समजा हे बघा डेप्थ ऑफ कट, एखादा हा वर्क पीस आहे, ओके, त्याच्याशी एखादा कटर एंगेज होत आहे असा, बरोबर, हा आहे आपला वर्क पीस, एखादा वर्क पीस आहे त्याच्याशी हा आपला कटर एंगेज होत आहे, बघा हा एवढा हा एंगेज होत आहे कटर आपला, बरोबर आहे, हा एवढ्या अमाऊंट मध्ये। तर ही अमाऊंट जी आहे ही, तर ही आहे AP, ओके। ही अमाऊंट म्हणजे काय, AP, एवढा आपला कटर आपल्या मटेरियलशी एंगेज होत आहे, बरोबर। आणि समजा दुसरी आपली टर्मिनॉलॉजी आहे AP म्हणजे काय, डेप्थ ऑफ कट, डेप्थ ऑफ कट। दुसरी टर्मिनॉलॉजी काय आहे, AE म्हणजे काय असते, विड्थ ऑफ कट, विड्थ किंवा जनरली स्टेप ओव्हर ऑफ द कट, ओके। AE म्हणजे काय आहे, विड्थ ऑफ कट। समजा बघा, आपण टॉप व्ह्यू बघू एखाद्या जॉबचा, समजा हा टॉप व्ह्यू आहे, एखादा जॉब आहे, हा स्क्वेअर जॉब आहे एखादा,
ओके हा स्क्वेअर जॉब आहे आणि हा आपला कटर आहे, दोन्ही याचे आपण टॉप व्ह्यू घेतो, हा आपला कटर आहे बरोबर आहे। तर इथून तर ही डायमीटर एवढी हा असतो ए, म्हणजे काय विड्थ ऑफ कट, म्हणजे कटरचा किती डायमीटरचा किती भाग ऍक्च्युअल प्रोसेस मध्ये एंगेज होत आहे त्याला म्हणतात विड्थ ऑफ कट। ओके समजेल पर्यंत। आता मित्र बघा, आपल्याला जेव्हा प्रोग्रामिंग करायचं असते तेव्हा आपल्याला आरपीएम लागतो आणि आपल्याला फीड रेट पण लागतो, पण जनरली काय असते बॉक्सवर फीड रेट आरपीएम मेन्शन नसतात। तर बॉक्सवर काय मेन्शन असतात, बॉक्सवर आणखी मेन्शन असते ते असते एफझेड। एफझेड एफझेड म्हणजे काय असते, एफझेड म्हणजे फीड पर टूथ। ओके एफझेड। तर बघा मित्रांनो, आपला जो बॉक्स असतो ना त्या बॉक्सवर मेन्शन काय राहतं, एफझेड राहतं मेन्शन। त्या बॉक्सवर मेन्शन काय असतं, एई आणि एपी आणि व्हीसी। आणि मग आपल्या कटरच्या डायमीटर प्रमाणे आपल्याला आरपीएम काढायचे असतात आणि कटरच्या डायमीटर प्रमाणे आपल्याला फीड रेट काढायचा असतो बरोबर आहे। तर मग आता ह्या टर्मिनॉलॉजीचा वापर करून आणि मी तुम्हाला काही फॉर्म्युले सांगणार आहे, त्या फॉर्म्युलेचा वापर करून आपण आरपीएम काढणार आहे, फीड रेट काढणार आहे आणि त्याप्रमाणे आपण आपल्याकडे कटरचा आपण जनरल एक्झाम्पल घेऊन इथं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला मी दाखवणार आहे। ओके तर बघा मित्र, सुरुवातीला समजा तुमच्याकडे कटर आहे, त्या कटरचा डायमीटर आहे 25 mm। तर डीई समजा डीसी डायमीटर ऑफ कटर किती आहे, डाया ऑफ कटर। ओके समजा याचा 25 पकडू। ओके आणि एफझेड हे किती आपण 0.2 पकडू, 0.2 सपोज जस्ट एक्झाम्पल। हा हे सध्या आपण लिहून ठेवू एक्झाम्पल साठी, आपल्या याचा युज समोर करायचा आहे। ओके तर आता बघा मित्रो, आपल्या ह्याला समजलं टर्मिनॉलॉजी। आता आपण ऍक्च्युअल पहिला फॉर्म्युला बघू, आपण फॉर्म्युला काय व्हीसीचा, पहिल्यांदा आपण व्हीसी बघणार। व्हीसीचा फॉर्म्युला काय, व्हीसी इज इक्वल टू पाय डीएन बाय 1000। ओके व्हीसी इज इक्वल टू, व्हीसी मीन्स कटिंग स्पीड, बघा व्हीसी इज इक्वल टू पाय, पाय ची व्हॅल्यू काय असते 3.14, पाय इंटू डी इंटू एन बाय 1000। ओके तर मग आता या फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय काढता येतो, एन काढता येतो। कसा, हा एन इकडे जाईल, एन इज इक्वल टू व्हीसी इंटू 1000 डिवाइड बाय काय राहील, पाय डी बरोबर। मग आता समजा व्हीसी आपल्याला सप्लायरने 80 दिलेला आहे, व्हीसी किती दिलेला, समजा 80 दिलेला आहे सप्लायरने आपल्याला, असं त्या बॉक्सवर राहतच मेन्शन। बघा व्हीसी समजा आपल्याला 80 दिलेला आहे, मग काय होईल, एन इज इक्वल टू 80 × 1000 बरोबर आहे, भागेला 3.14 गुणिला आपण डायमीटर ऑफ कटर काय पकडलाय 25 mm गुणिला 25, किती व्हॅल्यू याची, एन इज इक्वल टू किती आरपीएम, 1098.10 ही व्हॅल्यू येते बरोबर आहे। पण आपण ही व्हॅल्यू नाही घ्यायची, आपण काय करायचं राऊंड फिगर व्हॅल्यू पकडायची, म्हणजे काय आपण काय करू 1100 rpm पकडू, एन इज इक्वल टू किती राहील 1100 rpm बरोबर आहे, आपल्याला एन भेटला बरोबर। आता जर समजा डायमीटर घरी झाली, तुम्ही डायमीटर चेंज करू शकता, डायमीटर चेंज करून तुम्ही फॉर्म्युलामध्ये इनपुट करून तुम्ही इझिली कॅल्क्युलेशन काढू शकता बरोबर आहे। म्हणजे तुम्ही आता कोणत्याही डायमीटरचा कटर असला तर तुम्ही त्याचे आरपीएम आरामात काढू शकता। त्यानंतर आपला काय असतो फीड रेट, एमएम पर मिनिट मधला फीड रेट। आपण जेव्हा बिगिनचे प्रोग्राम करतो तेव्हा आपला आरपीएम आणि फीड रेट हे तर मॅन्डेटरी आहे, मेन सुरुवात लागतात असते आपल्याला। मग आता काय करायचं आपल्याला, आपल्याला काढायचा फीड रेट, फीड कसा काढायचा, तर बघा आपला फीड काढायला फॉर्म्युला आहे फीडचा, आपण फीड काय असतो फॉर्म्युला फीडचा, व्हीएफ इज इक्वल टू, व्हीएफ इज इक्वल टू काय असतो, एफ झेड इंटू झेड एन इंटू एन बरोबर आहे। तर मित्रो आपल्याला माहित आहे आपल्याकडे सर्व व्हॅल्यू अवेलेबल आहे, आपल्याकडे एन आपण आताच डिराइव केलेलं आहे, आपण झेड एन सपोज केलेलं आहे की आपल्या झेड एन म्हणजे नंबर ऑफ टीथ किती असतील, 6 असतील, आपण हे पण सपोज केलेलं आहे। आणि आपण सपोज केलेलं आहे की एफ झेड म्हणजे फीड पर टूथ किती असेल आपला, एफ झेड 0.2 असेल, आपण हे पण सपोज केलेलं आहे बरोबर आहे। तर आता याच्यावरून या फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय काढता येतो, आपला फीड रेट काढता येतो। बघा मग आता आपण सगळं व्हॅल्यू इनपुट करूया फॉर्म्युल्यामध्ये, व्हीएफ इज इक्वल टू एफ झेड, एफ झेड व्हॅल्यू किती आहे 0.2 mm इंटू झेड एन म्हणजे काय,
नंबर ऑफ कटिंग टीथ ऑफ द टूल किती आपले टाकले का आपण नाही टाकले तर झेड एन टाकले नाही आपण झेड एन म्हणजे काय बघा हा आहे नंबर ऑफ टीथ ऑफ टूल किती आहेत समजा सहा आहेत ओके आपण कन्सिडर करू तर सहा आहे इंटू सिक्स इंटू एन आरपीएम किती भेटले आपल्याला अकराशे बरोबर आहे अकराशे किती त्याची व्हॅल्यू व्ही एफ इज इक्वल टू किती त्याची व्हॅल्यू याची व्हॅल्यू ते तेराशे वीस एम एम पर मिनिट बरोबर तर अशा प्रकारे आपण एन पण काढला आरपीएम काढले आपण आणि व्ही एफ काढला कटिंग स्पीड काढली बरोबर आहे आता हे दोन तर आपल्याला भेटले आहेत हे दोन आपण इझिली प्रोग्रामिंग करू शकतो आणि ए एपी हे आपलं दिलेलं असतं बॉक्सवर अशा प्रकारे आपण एक जनरली ज्या पॅरामीटर आहेत अशा आपण लावू शकतो एखाद्या कटरला किंवा एखाद्या कोणत्या आपण इन्सर्टचा बॉक्स भेटला त्या इन्सर्टच्या बॉक्सवरून आपण या इक्वेशन्स वरून या फॉर्म्युल्यावरून आपण त्यांना इझिली आपण पॅरामीटर डिराईव्ह करू शकतो तर मित्रो आणखी एक टर्मिनॉलॉजी आपली बाकी आहे एफ एन आपण एफ एनचं आणि एफ झेडचं आणि व्ही एफचं म्हणजे काय एफ एन व्ही एफ आणि व्ही सीचं सॉरी एफ झेड नाही व्ही सीचं एफ एन व्ही एफ एफ एन आणि व्ही सी या तीनचं काय कोरिलेशन आहे ते बघूया आपण आता हा पण फीडच आहे व्ही एफ म्हणजे फीडच आहे व्ही एफ काय आहे आपला फीड इन टर्म्स ऑफ काय हा एम एम पर मिनिट आणि एफ एन काय हा पण फीडच आहे पण इन टर्म्स ऑफ एम एम पर रेव्होल्यूशन बरोबर आहे आणि व्ही सी काय आपला कटिंग स्पीड आहे तर आणि एन काय आपले आरपीएम आहे तर मग एन आरपीएमचं आणि आपल्या कटिंग फीडचं व्ही एफ आणि एफ एनचं या तीनचं कोरिलेशन आहे तर आपण पहिल्यांदा फॉर्म्युला बघू एफ एनचा एफ एन इज इक्वल टू काय असते बघा एफ एन इज इक्वल टू असते व्ही एफ डिवाइडेड बाय एन हे रिलेशन असते मित्रो या रिलेशन वरून आपण एकमेकाचं काही पण समजा कोणते दोन व्हॅल्यू आपल्याला माहित असल्या तर आपण एन ए काढू शकतो व्ही एफ आय काढू शकतो एफ एन ए काढू शकतो बरोबर आहे तर याचं हे कोरिलेशन आहे एफ एन चं व्ही एफ सोबत आणि एन सोबत तर बघा या एफ एन वरून आपण काय करू शकतो एन ए काढू शकतो व्ही एफ ए काढू शकतो हा आहे एफ एन चा फॉर्म्युला एफ एन चा फॉर्म्युला आता आपण काय करू जनरली इनपुट करू व्हॅल्यू काय करू आपलं जे व्हॅल्यू भेटल्या आधी सुरुवातीच्या त्या व्हॅल्यू आपण टाकून बघू याच्यामध्ये जनरली बघा आता एफ एन हे फक्त एक्झाम्पल आहे जस्ट एक्झाम्पल आहे बाकी ही टर्मिनॉलॉजी तुम्हाला कामी येईल कुठं टर्निंग करताना ऍक्च्युअली तुम्हाला हे टर्निंग करताना कामी येईल आपण जस्ट आता फक्त फॉर एक्झाम्पल बघत आहोत आपण मग काय बघू एफ एन इज इक्वल टू काय होईल मग आता एफ एन इज इक्वल टू व्ही एफ किती लावला तेराशे वीस भागीला अकराशे बरोबर आहे ना किती येईल एफ एन एफ एन इज इक्वल टू येईल वन पॉइंट टू एम एम पर रेव्होल्यूशन बरोबर आहे तर अशा प्रकारे मित्र हो आपल्या ह्या टर्मिनॉलॉजीज आहेत याच टर्मिनॉलॉजी तुम्हाला महत्वाच्या असतात बाकीच्या पण टर्मिनॉलॉजी भरपूर आहेत पण ह्या ज्या बेसिक टर्मिनॉलॉजी आहेत त्या आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्या आपण बाकीच्या ज्या टर्मिनॉलॉजी आहेत पुढच्या त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू आणि मित्र हो माझ्या माहितीनुसार आपल्या युट्यूबवरचं हे पहिलं मराठी चॅनल आहे जे तुम्हाला व्हीएमसी आणि सीएनसी बद्दल परिपूर्ण नॉलेज देणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आणखी व्हिडिओ लागत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये